अहमदनगरमधील मांजर सुंबे गावात पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाचा समारोप झाला. वॉटर कप मधील तुफान आल्याची गाणी म्हणत नाचत गात आणि फेर धरत श्रमदानात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आता या ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे ती पावसाच्या पाण्याची आणि पाणी फाउंडेशनच्या निकालाची. चल जाऊ गावाला, लय खराब झालंय पाणी, लाऊ पावडर टाकायला. दुष्काळ ढिंचाव 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 अशी गाणी म्हणत या गावातील महिला आणि पुरुषांनी आपल्या श्रमदानाचा समारोप केला. अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी असलेलं हे मांजर सुंबा गाव, या पावसाळ्यात गावात पाणी येईल आणि गावातील शेती समृद्ध होईल अशी आशा या ग्रामस्थांना वाटतीये. पाणी फाउंडेशन उपक्रमाच्या अंतर्गत 8 एप्रिल ते 22 मे रोजी पर्यंत या गावातील ग्रामस्थांनी दिवस रात्र श्रमदान केलं. या कामाचा रात्री 12 वाजता समारोप करण्यात आला. मांजर सुंब्याला असणार टार्गेट 7,100 च, त्यावेळी आम्ही 11,000 पूर्ण केलं. शासनाला 1,00,000 रुपये देऊन सुद्धा ही पूर्ण नाही करता आली असती, पण आमच्या शक्तीने श्रमदानाच्या गावातील ग्रामस्थाच्या 2 हाताच्या शक्तीने ही पूर्ण केली. मांजर सुंबा गावाने जो सहभाग नोंदवलेला आहे तो अतिशय उत्तम आणि अतिशय वाखाणण्यासारखा आहे की या गावामध्ये जे वॉटर हिरोज होते, जे की प्रशिक्षण घेऊन इथे आले, त्यावेळी त्यांनी जी ही चळवळ उभा केली, त्यांच्या पाठीमागे त्यांचे वरद हस्त म्हणजे आपले सरपंच साहेब असतील आणि अख्खा गाव, पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला. आणि 45 दिवसात होत्याचं नव्हतं केलं, जे होणार नाही असं वाटलेल्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत या गावाचा नंबर येईल की नाही हे येणारा काळच ठरवेल, पण या पावसाळ्यात हे गाव पाणीदार होईल हे मात्र नक्की. गावात पाणी आलं आणि दुष्काळावर मात झाली तर ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार नसेल हे निश्चित. अहमदनगरहून मकरंद घोडकेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 24 तास रहा एक पाऊल पुढे.